लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासोबतच मुंबईमध्येही भाजपा आणि माहितीची जबरदस्त पिछेहाड झाली होती मुंबईत ठाकरे विरुद्ध भाजपा आणि शिंदे गट असा मुकाबला असल्याने या लढतीकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागलं होतं या लढतीकडे ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या साथीने मुंबईत भाजपा आणि शिंदे गटाला जोरदार धोबीपाचाड दिला होता महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने मुंबईतील तीन तर काँग्रेसने एक जागा जिंकली होती मात्र ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या विजयाचा उधळत असलेला वारू दोन लोकसभा मतदारसंघात रोखण्यामध्ये भाजप आणि शिंदेगट यशस्वी ठरले होते हे दोन मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर पैकी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई उत्तरमधून भाजपाचे ज्येष्ठ नेते पियुष गोयल हे मोठ्या माताधिक्याने विजयी झाले होते तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये रोमांचक लढतीत शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाले होते उल्लेखनीय बाब म्हणजे या, या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील बारा विधानसभा मतदारसंघांपैकी आठ विधानसभा मतदारसंघात महायुतीला आघाडी मिळाली होती त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत या भागांवर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची मदार असणार आहे या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत येथील विधानसभा मतदारसंघांमध्ये कुणाचं पारड जड राहणार आणि कोण संभाव्य आमदार होणार याचा थोडक्यात आढावा घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तसं पाहायला गेलं तर उत्तर मुंबईतील बहुतांश भाग हा पूर्वीपासूनच भाजपाच्या वर्चस्वाखाली राहिलेला आहे त्यात दोन हजार चौदा नंतर बदललेल्या परिस्थितीमध्ये भाजपाने या भागात आपलं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केलं होतं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाजपाने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता तर सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या उत्तर पश्चिम मुंबईतील काही भागांमध्येही भाजपाची बऱ्यापैकी ताकद राहिली आहे त्यामुळे भागा या भागातून विधानसभा निवडणुकीत भाजपाला खूप अपेक्षा आहेत तर दुसरीकडे येथील भाजपाचं वर्चस्व मुडीत काढण्याचं आव्हान महाविकास आघाडी आणि ठाकरे गटासमोर आहे या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीमध्ये काय खडू शकतं यावर नजर टाकण्यापूर्वी आपण येथील विधानसभा मतदारसंघ आणि तेथील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेऊया उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बोरिवली दहिसर मागाठाणे कांदिवली पूर्व चारकोप आणि मालाड पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ आहेत पैकी बोरिवलीमध्ये भाजपाचे सुनील राणे लहसिरमध्ये भाजपाच्या मनिषा चौधरी मध्ये शिंदे गटाचे प्रकाश सुरळे कांदिवली पूर्वमध्ये भाजपाचे अतुल भातकळकर चारकोपमध्ये भाजपाचे योगेश सागर आणि मालाड पश्चिममध्ये काँग्रेसचे अस्लम शेख हे विद्यमान आमदार आहेत तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व दिंडोशी गोरेगाव वर्सोवा अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत पैकी जोगेश्वरी पूर्वची जागा सध्या रिक्त आहे दोन हजार एकोणीस मध्ये इथून रवींद्र बायकर हे निवडून आले होते तर दिंडोशीमध्ये ठाकरे गटाचे सुनील प्रभू मध्ये भाजपाच्या विद्या ठाकूर वर्सव्यामध्ये भाजपाच्या भारती लवेकर अंधेरी पश्चिममध्ये भाजपाचे अमित साटम आणि अंधेरी पूर्वमध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके हे विद्यमान आमदार आहेत एकंदरी तेथील बारापैकी आठ मतदारसंघात माहितीचे आमदार आहेत तर तीन ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार आहेत तर एक मतदारसंघ रिक्त आहे आता आपण या भागातील विधानसभा मतदारसंघांचा क्रमवार आढावा घेऊयात सुरुवात करूयात मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांपासून उत्तर मुंबईतील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बोरिवली बोरिवली हा भाजपाचा मुंबईतील बाले किल्ला मानला जातो एकोणीसशे ऐंशी पासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे सध्या भाजपाचे सुनील राणे हे येथील विद्यमान आमदार आहेत विधानसभा निवडणुकीत सुनील राणे यांनी काँग्रेसच्या कुमार खिल्लारी यांचा पंच्याण्णव हजार एकवीस मतांनी पराभव केला होता झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाला एक लाख सातशे पंच्याहत्तर मतांची लक्षणीय आघाडी मिळाली होती सध्या येथे सुनील राणे यांना उमेदवारी द्यायची की माजी खासदार गोपाळ शेट्ट यांना उमेदवार करायचं यावरून खल सुरू आहे मात्र उमेदवार कोणी असला तरी येथून भाजपाचा मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित आहे उत्तर मुंबईतील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धैसर धैसरमध्ये भाजपाच्या मनीषा चौधरी या आमदार आहेत मनीषा चौधरी यांनी दोन हजार मध्ये काँग्रेसच्या अरुण सावंत यांचा सा, त्रेसष्ट हजार नऊशे सतरा मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मतांची आघाडी मिळाली होती सद्यस्थितीत येथे भाजपाकडून मनीषा चौधरी यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारी मिळणं निश्चित दिसत आहे त्यामुळे येथे अडीतडीची लढत अपेक्षित आहे तरीही भाजपाचा जनाधार पक्का असल्याने येथून भाजपाच्या मनीषा चौधरी विजय होऊ शकतात उत्तर मुंबईतील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मागाठाने ठाण्यामध्ये शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे हे विद्यमान आमदार आहेत प्रकाश सुर्वे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या नयन कदम यांचा एकोणपन्नास हजार एकशे सेहेचाळीस मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाला पंचेचाळीस हजार नऊशे आठ मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे माहिती भक्कम स्थितीत आहे भाजपा नेते प्रवीण दरेकर हे इथून लढण्यास इच्छुक आहेत तर प्रकाश सुर्वे ही जागा सोडण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे येथील उमेदवारीवरून भाजपा आणि शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा निकालावर परिणाम होऊ शकतो उत्तर मुंबईतील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कांदिवली पूर्व कांदिवली पूर्वमध्ये भाजपाचे अतुल भातकळकर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भातकळकर हे सत्तेचाळीस हजार चारशे साठ मतांनी विजयी झाले होते त्यावेळी लोकसभा निवडणुकीत कांदिवली मधून भाजपाला एकोणसाठ हजार नऊशे पाच मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे येथेही भाजपा भक्कम स्थितीत आहे तसेच येथून अतुल भातकळकर हे पुन्हा विधानसभेवर जाण्याची शक्यता आहे उत्तर मुंबईतील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चारकोक चारकोपमध्ये योगेश सागर हे विद्यमान आमदार आहेत योगेश सागर यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कालू बुधेलिया यांचा त्र्याहत्तर हजार सातशे एकोणपन्नास मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या मतदारसंघामधून भाजपाला एकोणऐंशी हजार शहाण्णव मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे येथेही भाजपा प्रबळ आहे भाजपा संधी देतो की उमेदवार बदलतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र भाजपाचा उमेदवार विजय होण्याची शक्यता अधिक आहे उत्तर मुंबईतील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मालाड पश्चिम मालाड पश्चिम मध्ये काँग्रेसचे असलम शेख हे विद्यमान आमदार आहेत असलम शेख यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या सिंग ठाकूर यांचा दहा हजार तीनशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती त्यामुळे उत्तर मुंबईतील या एकमेव मतदारसंघात काँग्रेस आणि महाविकास आघाडी भक्कम स्थितीत आहेत तसेच येथून असलम शेख हे पुन्हा एकदा आमदार होऊ शकतात मात्र भाजपाने ध्रुवीकरणाचं राजकारण केलं आणि त्याला मतदारांचा प्रतिसाद मिळाला तर मात्र येथील चित्र बदलू शकतं मुंबई उत्तरनंतर आपण आता मुंबई उत्तर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहूयात मुंबई उत्तर पश्चिम मधील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जोगेश्वरी पूर्व रवींद्र वायकर हे लोकसभेवर निवडून गेल्याने हा मतदारसंघ सध्या रिक्त आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामधून रवींद्र वायकर यांनी काँग्रेसच्या सुनील कुमरे यांचा अठ्ठावन्न हजार सातशे सत्याऐंशी मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून लढत असलेले रवींद्र वायकर पिछाडीवर पडले होते तर ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांनी येथून अकरा हजार मतांची आघाडी मिळवली होती त्यामुळे शिवसेना शिंदे गटासाठी ही जागा आव्हानात्मक ठरू शकते ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर हे येथून लढण्याची शक्यता आहे तसेच कीर्तीकर यांच्या विजयाची शक्यता अधिक दिसत आहे मुंबई उत्तर पश्चिममधील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोशी दिंडोशीमध्ये ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे विद्यमान आमदार आहेत सुनील प्रभू यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांचा चव्वेचाळीस हजार पाचशे अकरा मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून ठाकरे गटाला बऱ्यापैकी आघाडी मिळाली होती त्यामुळे येथेही महाविकास आघाडी भक्कम स्थितीत आहे येथे ठाकरे गटाकडून सुनील प्रभू तर शिंदे गटाकडून प्रदीप शर्मा अशी लढत होण्याची शक्यता आहे त्यात सुनील प्रभू यांचं पारड जड दिसत आहे मुंबई उत्तर पश्चिम मधील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गोरेगाव गोरेगावमध्ये भाजपाच्या विद्या ठाकूर या विद्यमान आमदार आहेत विद्या ठाकूर यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या युवराज मोहिते यांचा अठ्ठेचाळीस हजार नऊशे सात मतांनी पराभव हो केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून माहितीला चोवीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे भाजपा प्रबळ असून येथून पुन्हा एकदा विद्या ठाकूर ह्या विजयी होण्याची शक्यता आहे मुंबई उत्तर पश्चिममधील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्सोवा वर्सोव्यामध्ये भाजपाच्या भारती लवेकर या विद्यमान आमदार आहेत भारती लवेकर यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बलदेव कोसा यांचा पाच हजार एकशे शहाऐंशी मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून महाविकास आघाडीला तब्बल एकवीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे ते भाजपा अडचणीत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतही या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक आहेत तर ठाकरे गटातही इच्छुकांची यादी मोठी आहे मात्र कोणी उमेदवार असला तरी माहिती हे ते बाजी मारेल अशी चिन्ह आहेत उत्तर पश्चिम मुंबईतील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अंधेरी पश्चिम अंधेरी पश्चिममध्ये भाजपाचे अमित साटम हे विद्यमान आमदार आहेत अमित साटम यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा अठरा हजार नऊशे बासष्ट मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून मायुतीला अवघी दोनशे एकवीस मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे अमित साटम आणि भाजपा येथे डेंजर झोनमध्ये आहेत आता महाविकास आघाडीने तगडा उमेदवार दिल्यास येथे अटीतडीची लढत होऊ शकते उत्तर पश्चिम मुंबईतील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अंधेरी पूर्व येथे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या विद्यमान आमदार आहेत दोन हजार बावीस मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत येथून विजयी झाल्या होत्या आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून माहितीला दहा हजार मतांच्या गाडी मिळाल्याने ठाकरे गटाची ही जागा डेंजर झोनमध्ये आहे येथून भाजपाकडून मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यांचा इथे बऱ्यापैकी जनसंपर्क असल्याने येथे अडीतडीची लढत होऊ शकते त्यात सध्या मुरजी पटेल यांचं पारड जड दिसत आहे एकूणच मुंबईतील इतर भागांच्या तुलनेत या उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईतील या बारा विधानसभा मतदारसंघांच्या क्षेत्रामध्ये सध्या महाविकास आघाडीच्या तुलनेत माहिती प्रबळ दिसत आहे आता इथे असलेल्या वर्चस्वाचा माहितीमधील घटक पक्ष किती फायदा उचलतात हे प्रत्यक्ष निवडणुकीमधूनच दिसणार आहेत सद्यस्थितीत येथील तेथील बारापैकी सात ते, बारा ते नऊ मतदारसंघात माहितीबाजी मारू शकते तर तीन ते पाच जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात आता तुमच्या मते या भागात कोणाचा वर्चस्मा राहील आणि कोण आमदार होईल याबाबतचा तुमचा अंदाज आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायलाची अजिबात विसरू नका धन्यवाद